सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची. आपण पाहताय News24 सह्याद्री. बघूया दिवसभरातील महत्वपूर्ण घडामोडींचा संक्षिप्त आढावा Top 24 हेडलाईन्स मध्ये. बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झालाय, 3 कामगारांचा मृत्यू, तर मृतांचा आकडा वाढण्याची आहे शक्यता. माझ्या विरोधात कट रचण्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे, म्हणालेत अब्दुल सत्तार. इगतपुरी आग प्रकरण, दोघा मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखाची मदत, घटनेची चौकशी होणार, म्हणालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमामध्ये मोठ्या संख्येने अनुयायी झाले दाखल. अनुसूचित घटना टाळण्यासाठी चंद्रकांत पाटलांच्या घरातून डॉक्टर आंबेडकरांना करण्यात आलंय अभिवादन. नव्या वर्षात मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पारा घसरलाय, हुडहुडी वाढली आहे, उत्तर भारतात देखील थंडी वाढणार. काळजी घ्या, परदेशातून आलेल्या 53 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघालेत, नव्या वर्षात कोरोनाचा धोका कायम राहणार. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, LPG सिलेंडर आता महागलाय. मराठवाड्यातील ज्येष्ठ शेकाप नेते केशवराव धोंडगे यांचं झालंय निधन. नाशिकच्या जिंदाल कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे, परिसरात धुराचे लोट पसरलेले. जखम हृदयावर आहे, ही 3 वर्ष कायमची लक्षात राहील, म्हणालेत जितेंद्र आव्हाड. संभाजीनगर येथे राष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. नववर्षाला साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांची झाली आहे गर्दी. सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन करणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कारवाई करा, चित्रा वाघ यांनी घेतली आहे मुंबई पोलीस आयुक्तांची भेट. कोरेगाव भीमा संदर्भात 100 हून अधिक वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट, पोलीस कठोर कारवाई करणार. त्रिपुरा विधानसभा निवडणूक भाजपाकडून रथयात्रेची करण्यात आली आहे घोषणा. 31 नशेचा ओव्हरडोस, तब्बल 1 कोटीचं ड्रग्ज करण्यात आलंय जप्त, तर 16 नायजेरियन घेण्यात आलेत ताब्यात. विरोधी पक्ष मजबूतीने उभे राहिले तर भाजपला 2024 जिंकणे कठीण आहे, राहुल गांधी यांनी मांडली आहे ठाम भूमिका. नवीन वर्षात किम जोंग न घेतली आहे अनोखी शपथ, वर्षभर करणार काम. आजपासून RT-PCR बंधनकारक, देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम होणार आता लागू. वेडनं अख्ख्या महाराष्ट्राला लावलंय वेड, 2 दिवसात जमवलाय कोटींचा गल्ला. तनुषा शर्मा आत्महत्या प्रकरणात जियान खान याच्या वकिलांनी केली आहे अभिनेत्रीच्या मामावर गंभीर आरोप. निमरीत कौर हिला सलमान खाननं चांगलेच सुनावलेत खडे बोल. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचं झालंय निधन. मुंबई इंडियन्स साठी गुड न्यूज, जोफ्रा आर्चर आगामी हंगामासाठी झालेत सज्ज. या हेडलाईन्स आपण येथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.